ज्या देशाला गेले हजारो वर्ष गुलामी होती, सामाजिक गुलामी सुद्धा होती आणि राजकीय गुलामी होती. या दोन्ही गोष्टी या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये संपल्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहास इकडनं सुरुवात होतो. आजचा जो आनंदाचा दिवस आहे हे सामाजिक आणि त्याच्याचबरोबर स्वातंत्र्याचा असणारा हा लढा आहे. या देशाला गेले हजारो वर्ष गुलामी होती, सामाजिक गुलामी सुद्धा होती आणि राजकीय गुलामी होती. या दोन्ही गोष्टी या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये संपल्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहास इकडनं सुरुवात होतो त्याला अभिवादन करण्यासाठी अनेक लोक येतात आणि या सगळ्यांचा एक आनंदाचा दिवस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. बेसिकली इथली देश गुलाम का झाला, चातुर्वर्ण झाला. चातुर्वर्णामध्ये असणारा क्षत्रिय हा लढाऊ होता आणि तो हारला की देश हारला, लोक हारले, समाज हारला, अशा रीतीने झालेले आहे. कोणी काय विधान करावं हे विचारपूर्वक करावं, नाही तर ते आपल्या चांगलं देत अशी असतात.